छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंत तुम्हाला असे वेगवेगळे मूर्ती इथे अवेलेबल मिळणार आहे. सो दिवाळीसाठी लक्ष्मी पूजनाला आपल्याला लक्ष्मीची मूर्ती लागते, तर इथे खूप असे व्हरायटी आहेत. सो झोपलेला तुम्हाला कुबेर घ्यायचा तर तोही तुम्ही घेऊ शकता, तो पण फार अट्रॅक्टिव्ह वाटतोय. सो वेगळे काही दिवे खरेदी करण्याची गरज नाही आहे, तुम्ही अशी मूर्ती घेतली तर मस्त यातही दिवा लावू शकता. होलसेल शॉप असल्यामुळे एक जर मूर्ती खरेदी करायची असेल तर मूर्ती पण देतो आपण त्यांना, क्वांटिटी पण देतो, रेट मध्ये काय नाही, रेट सेमच असतं सगळ्यांचे. अच्छा, सो दोन्ही रेट म्हणजे एक तुम्ही घ्या किंवा क्वांटिटीमध्ये घ्या, तुम्हाला सेम रेंजमध्ये मिळणार आहे. सो अर्थात तुमचा फायदा होणार आहे. हॅलो एव्हरीवन, तुम्ही पाहताय लोकमतभक्ती. आपल्या अनेकांच्या घरी पितळीची मूर्ती असते आणि आपण त्याची पूजाही करतो. अर्थात आता दिवाळी येते, दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजना दिवशी आपण लक्ष्मी मूर्तीची पूजा करतो. सो तुम्हालाही वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये पितळेच्या मूर्त्यांची खरेदी करायची आहे का, तेही होलसेल दरामध्ये. सो आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. तर आता मी कुठे आहे, पुण्यातील शुक्रवार पेठेतील रामेश्वर चौकात आहे. आणि हे शॉप नेमकं कुठे मी तुम्हाला सांगते. सो तुम्ही इथे पाहाल तर TJSB सहकारी बँक लिमिटेड याच्याच वरती गुरुकृपा हँडीक्राफ्ट नावाचं हे शॉप आहे. सो चला आपण पाहूयात काय व्हरायटी आहे ते. गुरुकृपा हँडीक्राफ्ट या शॉपमध्ये मी आता आलेली आहे. सो आपण काकांकडून जाणून घेऊयात की इथे अनेक मूर्त्या आहेत, तर आपल्याकडे काय काय व्हरायटी आहेत, किती देव किंवा देवींच्या मूर्त्या आहेत? सगळ्या देवांच्या मूर्त्या मॅडम आपल्याकडे मिळतात. जसं आपण घरामध्ये सगळ्या देव पुजतो, पितळेमध्ये पंचधातूमध्ये म्हणजे पितळेच्या पंचधातूचं पर्सेंटेज असतं, त्याच्यामध्ये सगळ्या देवांच्या मूर्त्या मिळतात आपल्याकडे. जसं काही गणपती आहे असा, हा त्या गणपतीच्या मूर्त्या सुद्धा घरी पुजल्या जातात. उत्सव मूर्ती म्हणून जो गणपती बसवतात, त्याच्यामध्ये सुद्धा 2 इंचापासून ते जवळजवळ 4-4 फुटापर्यंत गणपतीच्या मूर्त्या आपल्याकडे असतात. हो, सो ह्या ज्या मूर्त्या आहेत गणपतीच्या, तुम्हाला यामध्ये साईज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या अवेलेबल असतात. वेगळे वेगळे पॅटर्न्स असतात, वेगळे वेगळे साचे असतात, त्याच्यामध्ये पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात त्याच्या. हो ग्रेट, बरं. पुढे पण वेगवेगळे सेक्शन आहेत. आता काही पेंटचे गणपती असतात, पेंटचे हात पाय सोंड सगळी सुट्टी असते, अशा पद्धतीचे पण गणपती तयार करतात. की जे स्पेसिफिक जे पूजेसाठी म्हणून जे वापरतात तशा पद्धतीचे पण गणपती असतात, किंवा ऍज अ शोपीस म्हणून पण गणपती असतात, की जेणेकरून पुस्तक वाचणारा गणपती असतो, किंवा रामायण वगैरे लिहिणारा गणपती असतो, किंवा जे आपण मॉडर्न गणेश म्हणून जे शोपीस म्हणून वापरतात तशा पद्धतीचे पण गणपतीच्या वेगळ्या वेगळ्या मूर्त्या बघायला मिळतात. अच्छा, आहेत का इथे त्या तुम्ही म्हणाला? हा जर बघायला गेलात तर हा झोपलेला गणपती, हा रिलॅक्स मध्ये प्रकार असतो हा. त्याच्यानंतर आणखीन जर वेगळ्या पद्धतीचं म्हणलात तुम्ही, तर हे असं झोपाळ्यातला गणपती आहे बघा, गणपती पाठीमागे आहे अशा पद्धतीचा झोपाळ्यातला गणपती आहे. दुसरा हा मॉडर्न गणेश ऍज अ शोपीस म्हणून, पण वेगळ्या पद्धतीचा प्रकारच वेगळा आहे तो. मॉडर्न गणपती असतात काही रिद्धीसिद्धीवाले गणपती, जसं गणपती आणि त्याच्याबरोबर रिद्धीसिद्धी गणपतीच्या बरोबर असतात ना, ते रिद्धीसिद्धीवाले गणपती असतात. ओके, वा. अशा पद्धतीचे गणपती वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला बघायला मिळतात. अच्छा, इथे पण खूप सुंदर आहे. काही नाही, आता हा पुस्तक वाचताना, हा पुस्तक वाचताना पण आहे, आणि प्लस खुर्चीवर गणपती आहे. वेगळे वेगळे गणपती बघायला मिळतील. अच्छा, पुढे आपण येऊयात, अजून पण वेगवेगळ्या मूर्त्या आहेत त्या पाहूया. दीपलक्ष्मी असते स्पेसिफिक दिवाळीमध्ये, ह्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी याची पूजा करतात. इतर वेळेला ऍज अ शोपीस म्हणून युज करतात. हे प्रथम याच्यामध्ये दिवा लावायचा असतो, दिवा लावल्यानंतर त्याचा प्रकाश या देवीवरती पडतो. बाजूला काही जण अरेंजमेंट वेगळ्या पद्धतीची करतात, गोल रांगोळी काढतात. रांगोळी काढल्यानंतर ह्या देवा दिव्याचा प्रकाश रांगोळीवरती पडतो, दिसायला सुंदर दिसते तो प्रकार. याच्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ 4-5 इंचापासून ते 3-3 साडे 3-3 फुटापर्यंतचे दीपलक्ष्मी मिळतील. अच्छा, सो इथे तुम्ही पाहाल तर बघा साईज अवेलेबल आहेत, आणि अजून पण साईज पुढे त्यांनी लावलेले आहेत. अजून इथे अनेक मूर्त्या आहेत, त्या पण आपण पाहूया. आता हा एक प्रकार शोपीस म्हणून प्रकार आहे हा. हे उरली म्हणतात त्याला. उरली म्हणजे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून फ्लोटिंग कॅन्डल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दिवे लावतात. अच्छा, प्लस बाजूला इथे दिवे लावू शकतो. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे याच्यामध्ये नमुने वेगळे वेगळे आहेत. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं असतं, पाण्यामध्ये फ्लोटिंग कॅन्डल फुलांचे असे पाकळ्या वगैरे टाकून सजवतात. बाजूला त्याला पण रांगोळी वगैरे काढून डेकोरेशन साठी युज करतात. अच्छा, सो दिवाळीसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट ऑप्शन आहे. आता वसुबारस आलेली, वसुबारसच्या दिवशी गाय वासरूची पूजा केली जाते. गाय वासरू मध्ये आपल्याकडे जवळजवळ 50-60 नमुने आहेत वेगळे वेगळे. अगदी 1 इंचापासून ते तुम्ही 2-2.5 फुटापर्यंतचे गाय वासरू तुम्हाला बघायला मिळतील. काही गाय वासरू याच्यामध्ये प्लेन असतात, काहींच्या झुलीवरती डिझाईन काम केलेलं असतं. गणपतीचं कार्विंग काम असतं, लक्ष्मीचं कार्विंग काम असतं, अशा पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या गाय वासरू
वस्त्र बघायला मिळतील तुम्हाला. अच्छा, हे बघा याच्यावर ना प्रत्येकावर वेगवेगळी डिझाईन आहे. काही तुम्हाला प्लेन मिळतील जर तुम्हाला प्लेन आवडत असतील तर प्लेन आहेत. त्यानंतर इथे प्रत्येकाची जी डिझाईन आहे त्याच्यावरती ती वेगवेगळी मिळेल. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉईस करून इथे हे खरेदी करू शकता. ओके, सो आपण पुढे पाहूयात. आता काही जण प्रेझेंटेशन साठी पण गाय वासरू वगैरे देतात. आपल्याकडे छोट्या साधारणतः 100-150 रुपयापर्यंतच्या गाय वासरू पण मिळतात. छोट्या छोट्या साधारण बल्क मध्ये घेणारे जे असतात ना लोक, बल्क मध्ये देण्याकरता सुद्धा आपल्याकडे गाय वासरू वेगळ्या पण नमुन्याचे बघायला मिळतील तुम्हाला. ओके, छोटे अगदी 100-150-200 पर्यंत पण मिळतात. छोटे छोटे असतात ते. अच्छा, असतात ते पण. ओके, सो छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंत तुम्हाला असे वेगवेगळे मूर्ती इथे अवेलेबल मिळणार आहे. त्यानंतर आपण राधाकृष्णाच्या मूर्ती आहेत बघा, राधाकृष्णाचं शोपीस म्हणून पाठीमागच्या बाजूला राधा आहे, हा कृष्ण आहे. ओके, सी, सो इथे राधाकृष्णाचे असे मूर्ती आहेत. मोठी साईज आहे ऍक्च्युली ही, मोठी आहे, छोटी पण आहे. त्याच्यामध्ये 4-5 इंचापासून आपल्याकडे आहे सुरुवात. 4-5 इंचाच्या वर वेगळ्या दालनामध्ये लावलेल्या आहेत त्या. ओके, मोठ्या पण आहेत त्याच्यामध्ये. ही किती इंचाची आहे साधारण? ही साधारणतः 2.5 फुटाची. ओके, आणि प्राइस कशी आहे? प्राइस साधारणतः 15-16 हजार रुपयापर्यंत, 17 हजार रुपयापर्यंत बसते. स्टार्टिंग रेंज? स्टार्टिंग रेंज छोटी जर घ्यायला गेलात तुम्ही 2-3 इंचाची तर 250-300-400 जसं कामावरती अवलंबून. आता तुम्ही जर बघायला गेलात आता हा झाडवाला राधाकृष्ण बघा, हा डार्क ब्लॅकिश केलेला आहे. हे जे डिझाईन काम असतं ना, या डिझाईन कामामध्ये जे ब्लॅक अडकवलेलं असतं, ऑक्साईड कलर जो अडकवलेला असतो, त्याच्यामुळे जे काही डिझाईन काम केलं ते जास्त उठून दिसतं. लाईट इफेक्ट जर तुम्ही याच्यामध्ये टाकलात ना तर आणखीन जास्त चांगला प्रति दिसणार तो. अच्छा, खूप सुंदर व्हरायटीज आहेत. प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला वेगवेगळे असे ऑप्शन्स मिळणार आहेत. आता या प्रकारच्या उरल्या पण आहेत, मग अशी तुम्हाला जी दाखवली ना उरली तशा टाईपच्या या उरल्या आल्या बघा ना. हे हँडमेड प्रकार आहे हा. छोटी छोटी फुलं त्याला अटॅच केलेलं आहे, फुलपाखरू आहे, फुलांची कळी आहे, त्याच्यानंतर हे पॅरेट आहे. अशा पद्धतीचा प्रकार याच्यामध्ये काय करतात लोक, ह्याच्यामध्ये लहान मोठे साईज येतात. पाण्यात पाणी टाकायचं, याच्यामध्ये पाण्यामध्ये फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्या टाकायच्या वरती, आणि त्याच्यावरती फ्लोटिंग कॅन्डल ठेवायचं. फ्लोटिंग कॅन्डल लावायचं, बाजूला गोल रांगोळी काढायची. सेम थिंग प्रत्येक उरलीच्या बाबतीमध्ये, आता जे मगाशी तुम्हाला दाखवले ना, सेम थिंग हाच प्रकार आपण करू शकतो. अच्छा, ही सगळ्यात छोटी साईज आहे. सगळ्यात छोटी, याच्यामध्ये पाहिजे तेवढा मोठा साईज मिळतो तुम्हाला. ओके, सो बेसिकली आता दिवाळी येते तर रांगोळी काढताना तुम्हाला छोटी रांगोळी काढायची आहे किंवा छान डेकोरेशन करायचं आहे आपल्या दारासमोर, तर हे बेस्ट ऑप्शन आहे. किंवा काही वेळेस तुम्हाला मोठी रांगोळी काढायची मिडलला हे ठेवायचं, तर त्यांच्याकडे मोठ्या ऑप्शन मध्ये सुद्धा हे आहे. पुढे आपण पाहूयात वेगवेगळ्या मूर्त्यांचं कलेक्शन. आता हे दिवाळीसाठी लक्ष्मीच्या व्हरायटीत वेगळ्या वेगळ्या, अगदी म्हणजे 4-5 इंचापासून ते तुम्ही म्हणलात मोठा, मोठी त्या बाजूला आहे, इथे 10-12 इंचापर्यंत आहेत सगळे. वेगळे वेगळे नमुने असतात त्याच्यामध्ये. अच्छा, ही सगळ्यात छोटी साईज आहे. छोटा साईज आहे, त्याच्यापेक्षा छोटी पण आहे. 2 इंचाची पण येते, 2 इंच 1 इंच वगैरे असे छोटे पण येते. छोट्या आहेत, वेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, तर छोटा पण मिळतील तुम्हाला. ओके, सो दिवाळीसाठी लक्ष्मी पूजनाला आपल्याला लक्ष्मी लागते, लक्ष्मीची मूर्ती लागते, तर इथे खूप असे व्हरायटी आहेत. सो कोणाला असे खरेदी करायचं असेल तर ते पण बेस्ट ऑप्शन आहे. छोटी साईज मध्ये खरेदी करायचं तर तुम्ही छोट्या साईज मध्ये करू शकता. मोठी हवे तर मोठी किती आहे सगळ्यात? मोठी जवळ 2-1 फुटापर्यंत, 2.5 फुटापर्यंत. ओके, सो वेगळ्या साईज मध्ये इथे ऑप्शन्स आहेत. यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पण असे वेगवेगळे मिळणार आहे. ओके, इथे ह्या पण अशा वेगळ्या मूर्ती, सरस्वतीची मूर्ती. सरस्वती मध्ये सुद्धा वेगळे वेगळे नमुने आहेत, छोटे मोठे सगळे साईज मिळतील. अगदी 1.5-2 इंचापासून ते 2-2 फुटापर्यंत आहे. ओके, बरं, आपण या सेक्शन मध्ये येऊया. तिथे पण वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. या सगळ्या दुर्गाच्या मूर्त्या. नवरात्रीमध्ये जे आपण दुर्गा पूजन करतो त्याच्यामध्ये 2-2.5 फुटापर्यंतच्या दुर्गाच्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील. अच्छा, सिंहावरती बसलेली, वाघावरती बसलेली, दोन्ही प्रकारात. हा वाघावरती बसलेली, ही सिंहावरती बसलेली, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे छोटे मोठे नमुने बघायला मिळतात तुम्हाला. ओके, वा, साईज अवेलेबल आहे, काम आहे व्यवस्थित, वेगळं वेगळं काम येतं त्याला. अच्छा, प्रत्येकाची जी डिझाईन आहे अर्थात वेगळी आहे. प्रत्येक मूर्तीवरती लागू होत ते. तिथे वरती सुद्धा एक मूर्ती आहे, ही पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. ही पण पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. हे बघा, पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीच आहेत. आणि यामध्ये पण तुम्हाला साईज, कलर कॉम्बिनेशन, डिझाईन्स प्रत्येकाची अशी वेगळी मिळेल. सो हे इथे कलर कॉम्बिनेशनमध्ये वेगवेगळ्या हनुमानाची मूर्ती आहेत, छोट्या साईजपासून हे बघा ते मोठ्या साईज मध्ये. ओके, याही पेक्षा छोटी साईज यांच्याकडे अवेलेबल आहे. ही सगळ्यात मोठी आहे का की याहून मोठी? मोठी पण आहे. ओके,
ही 1.5 फुटाची आहे, 2.5 फुटापर्यंत मिळते. ग्रेट, ठीक आहे. पुढे आपण पाहूयात अजून. हे बालाजीचं नमुने सगळे. बालाजी मूळ स्वरूपातला बालाजी, रिद्धी सिद्धी सहित छोटे मोठे सगळे बालाजीचे नमुने बघायला मिळतील तुम्हाला. वजन मुळात खूप जास्त आहे. वजन जास्त आहे. संपूर्ण पितळ्याच्या मूर्त्या असतात ना, त्याच्यामुळे वजन जास्त असतं आणि तेवढं काम पण सुंदर असतं त्याच्यामध्ये. आता तुम्हाला म्हणलं ना राधाकृष्ण छोट्या साईजचे, हे राधाकृष्ण छोट्या साईजचे बघा, वेगळे ना म्हणजे. आता हा बाळकृष्ण आहे बघा, बाळकृष्ण झाडाखाली बसलेला प्रकार. लूक चांगल्यापैकी आहे, चेहरा चांगल्यापैकी आहे त्याचा. कंबाईन मध्ये राधाकृष्ण झाडा तुमच्या पायामध्ये झोपाळ्यामध्ये बसलेली पण मिळते. हे झाडाखालच्या छोट्या साईजच्या कलर कॉम्बिनेशन मधल्या पण आहेत, मोठा साईज आहे येल्लो इश मध्ये, दोन प्रकार वेगळा वेगळा आहे. सो झोपलेला तुम्हाला कुबेर घ्यायचा तर तोही तुम्ही घेऊ शकता, तो पण फार अट्रॅक्टिव्ह वाटतोय. त्यानंतर चेहरा पण चांगला पाहिजे. येस. त्यानंतर तुम्हाला असे मोठ्या साईज मध्ये हवंय तर तेही ते ऑप्शन्स आहेत. वा सी. त्यानंतर पुढे पाहू आपण. अच्छा ओके. एकाच पाटावरती राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान. आणि इंडिव्हिज्युअली वेगळ्या नामदार तुम्ही राम, लक्ष्मण, सीता आणि खाली हनुमान असे वेगळे चार मूर्त्या, वेगळ्या सुट्ट्या मूर्त्या पण मिळतात. ओके. सर तुम्हाला सुट्ट्या मूर्त्या घ्यायच्या तर त्याही घेऊ शकता, एकत्र पण इथे आहे तर त्याही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्यातच तुम्हाला थोडी वेगळ्या युनिक पॅटर्न मध्ये मिळणार आहे. तसंच याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे प्रकार असतात, भाऊबंदी असते, सुट्टे असतात, विठ्ठल रुक्मिणीमध्ये पण भरपूर नमुने. अच्छा ओके, पुढे पाहू आपण. हे वरती शिवलिंगाचा प्रकार, शिवलिंगामध्ये अगदी अर्धा 1 इंचापासून ते 2-2 फुटापर्यंत शिवलिंग आहेत आपल्याकडे. ओ कमाल. नागवाले असतात, विदाऊट नागवाले असतात, त्याच्यामध्ये नंदी असतो, नाग असतो आणि शिवलिंग असतात, असे वेगळे नमुने आहेत त्याच्यामध्ये. धन्वंतरी, आता हे दिवाळीच्या वेळेला धन्वंतरीचा अप्रवा, ह्याच्या दिवाळीच्या वेळेला धन्वंतरीचा पूजन. ओके, त्यासाठी ह्या मूर्त्या आहेत. त्यानंतर इथे अजून पुढे पाहूया. आयुर्वेदिक देवता. अच्छा ग्रेट. तुळजा भवानी मोठी मूळ स्वरूपातली तुळजा भवानी, दागिने घातल्यानंतरही अशी नसते, मूळ मूर्ती तुळजापूरलाही अशी. अच्छा. आणि त्याच्यानंतर दागिने घातल्यानंतर ती अशी होती. ओके. सो हे दोन असे तुळजाभवानीच्याच मूर्त्या आहेत. हा दोन प्रकार आहेत. सो दागिने घातल्यानंतर तुम्हाला हे बघा अशा पद्धतीचं तुम्हाला मूर्ती मिळेल. यामध्ये पण साईज अवेलेबल आहेत. राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान हा पूर्ण परिवार. राम, लक्ष्मण आहे, भरत, शत्रुघ्न सगळेच, म्हणजे जे आपण पूर्ण पंचायतन म्हणतो ना, राम दरबाराच्या पंचायतन त्या सगळ्या मूर्त्या आहेत. वरच्या बाजूला छत्री आहे, पाठीमागच्या बाजूला मैरप आहे आणि त्याला स्टँड आहे तो सगळा. ओके. आपण साईज मोठा जवळजवळ 2 फुटाचा आहे जवळजवळ. अच्छा, यामध्ये पण साईज छोट्या मोठ्या मोठ्या सगळ्या साईज मिळतात त्याच्यामध्ये. ओके, पुढे आपण दुर्गाची मोठी, तुम्हाला जे छोटी दुर्गांच्या मूर्त्या दाखवल्या ना नवरात्रीमधल्या, त्या मोठ्या मोठ्या 2-2.5 फुटाच्या आहेत या. आता हे शंकराच्या पिंडी मधला प्रकार, शंकराचा चेहरा पण आहे, जवळजवळ 2.5 फुटाचा साईज आहे हा पिंडीचा. वजन पण फार असेल याचं ना, जवळजवळ 30-35 किलो वजन आहे याचं. बापरे, काय प्राइस आहे बऱ्याची? मी साधारणतः बसतो 45,000 पर्यंत जातो. अच्छा, यामध्ये छोटी साईज पण आहे का? छोटा पण आहे, छोटे मोठे सेम डिझाईन मध्ये मिळतील. वा ओके. अजून आहे ते आपण पाहू. ही दत्ताची मूर्ती, बैठा दत्त, उभा दत्त हा चांगला पैकी आहे. ओके, पुढे पाहूया. अक्कलकोट स्वामींची मूर्ती मोठी, त्याच्यामध्ये आपल्याकडे 1-1.5 इंचापासून हे 2.5-3 फुटापर्यंतच्या मूर्त्या अक्कलकोट स्वामींच्या आहेत. वेगळे वेगळे नमुने असतात त्याच्यामध्ये, फीचर्स चांगल्यापैकी असतात, काम चांगलं असतं त्याचं. ओ ग्रेट.
आता ही लक्ष्मी साऊथ कार्विंगचा प्रकार आहे. सगळं साऊथचं काम केलेलं याला अप्रतिम कार्विंग याला. हे सगळं हाताचं काम आहे. थोडीशी किमतीला कॉस्टली वस्तू हा प्रकार. अर्थात वजनदार पण आहे त्याला. अच्छा, अर्थात इथे डिझाईन कार्विंग काम, त्यामुळेच हेवी रेंज आहे. ऍक्च्युली अशाच पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या मूर्त्या पण असतात आपल्याकडे. अच्छा, या कामाच्या. ओके, पुढे पाहू. आता हे गणपतीच्या तिथे जे छोटे गणपती बघितले ना, त्यातलाच हा मोठ्या गणपतीचे नमुने सगळे. ओके, हे बघा इथे प्रत्येक जी मूर्ती ती गणपतीची आहे आणि त्यात खूप असे वेगवेगळे व्हरायटी तुम्हाला मिळतील. सी, एक एक करून आपण पाहू शकतो. त्यानंतर ही एक मोठी मूर्ती आहे. हे बघा, खूप बारीक आणि दोन सव्वा दोन फुटी उंचीची मूर्ती आहे. त्याला पण काम चांगल्या पैकी केलेलं आहे. अच्छा, त्याच्या बाजूची पण खूप सुंदर आहे. ती पण चांगल्या पैकी आहे. तो एक प्रकार चांगला आहे. मयुरेश्वर बाजूला बाजूला मोर आहे. हो, हे बघा भारीच. सो खूप युनिक पॅटर्न्स आहे त्यांच्याकडे, युनिक मूर्तीज आहे त्यांच्याकडे. हा एक गणपती वेगळा आहे. गणपती त्याच्या पुढे पाच दिवे लावलेले. प्रॉपर दिवे लावू शकता तुम्ही याच्यामध्ये. वा, सो वेगळे काही दिवे खरेदी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही अशी मूर्ती घेतली तर मस्त यातही दिवा लावू शकता. प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन डिझाईन ही डिफरंट डिफरंटच मिळणार आहे. त्यानंतर इथे वाव कमाल, खूप सुंदर गणपतीची मूर्ती आहे. अप्रतिम मॉडर्न गणेश आहे. वेगळ्या पद्धतीचं आहे. काम पण चांगलं असलं त्याचं. मस्तच कलर कॉम्बिनेशन आहे. किती वेळ बरं आहे हा अंदाजे बसतो 28,000 रुपये, 25 ते 28,000 जातो. वेट जास्त आहे त्याचं. 15-16 किलोच्या पुढे 18 किलोच्या पुढे वजन आहे त्याचं. ओके, मला उचलत नाही फार वेट आहे. फाईन, बरं आहे. बघा या साईडला पण गणपतीचे मूर्तीज आहेत वेगळ्या पॅटर्न्समध्ये. अगेन हा एक सुंदर प्रकार आहे. बघा छत्री सहित असलेला गणपती आणि बेसला अष्टविनायक कोरलेले आहेत. हे जे बघता तुम्ही, हे अष्टविनायक कोरलेले बेसला. ओके, अशा प्रकारे खूप सुंदर आपण वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये मूर्त्या पाहिल्या, त्याही छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजमध्ये. सो साईजनुसार कशा किमती बदलतात त्या मला सांगा ना. छोट्या अगदी 1 इंचाची जरी मूर्ती घेतली तरी 100-150 रुपयापर्यंत 1 इंचाची मूर्ती मिळते. कुठल्या मूर्त्या आहेत, कुठलं काम आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे मॅडम. ओके, सो 100 रुपयांपासून तुम्हाला इथे मूर्त्या मिळणार आहेत. आणि मला सांगायला आनंद होईल की हे जे शॉप आहे ते 125 वर्ष जुनं आहे. आणि दुकानची 5वी पिढी आपल्या. ओके, दुकानाची 5वी पिढी आहे. वाव, सो ऑनलाईन आपण देतो का? ऑनलाईन सुद्धा देतो, पण ऑनलाईनला तेवढा वेळ मिळत नाही मॅडम. त्याच्यामुळे शक्यतो दुकानामध्ये येऊन खरेदी करणं जास्त म्हणजे सोयीचं आहे. ओके, बरं, हे होलसेल शॉप आहे. सो होलसेल शॉप असल्यामुळे एक जर मूर्ती खरेदी करायची असेल, मूर्ती पण देतो आपण त्यांना, क्वांटिटी पण देतो. रेटमध्ये काय नाही, रेट सेमच असतं सगळ्यांचे. अच्छा, सो दोन्ही रेट म्हणजे एक तुम्ही घ्या किंवा क्वांटिटीमध्ये घ्या, तुम्हाला सेम रेंजमध्ये मिळणार आहे. सो अर्थात तुमचा फायदा होणार आहे. सो अशा प्रकारे खूप सुंदर आपण वेगवेगळ्या मूर्त्या पाहिल्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहत रहा लोकमत भक्ती.